माय मराठी माय बोलीचं महा चॅनल। एवढ्या माणसाच्या जगात जर बॉटल घेऊन फिरून आल्यावर कस होईल? फार भारी। बोला, किती वर्ष झाले लग्नाला आपल्याला? बारा वर्ष झाले। माझ्या ना आता कुटुंबामध्ये राहणं होणार नाही का? आता वेगळं निघायचं आपल्याला का? पण चालेल का? तसंच आव दोघांचा संसार चांगला असतो। व्हायला राहायचं माझा ऐका वकार भारी, आता वेगळंच निघायचं। माझा ऐका वकार भारी, आता वेगळंच निघायचं। अगं बाई, तसं करू नको, तुझे पाया पडतो मी, तू जाऊ नको कुठं। नाही, मी जाणार माहेरला। नको 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 ग, शेण काढून धसकट इथून कंठाळा आला पळाट्या उघडून। अगं नको ग, तुझ्यासाठी तर मी जीवन काटायलो। संसार करता शिनले भारी, ऐका माझ्या लग्नाची कथा। संसार करता शिनले भारी, सासरा घातिला या जावरी। बक्कळ म्हणजे बालकाला आपलं आपलं राहू म्हणून, कुणी नवीन व्हायला राहिले की कुणी सुखली दुर्डी दिती या, कुणी कोळपट लाटलं दिती या, चौचौकून हातभार लावतात। बायाचं सुख दुःख हेला काय कळाले? संसार करीता शिंगले भारी, सासरा घातले रिणाचे भारी। माझा ऐका वकार भारी, आता पदरी पडले खोड हसून करावं गोड, तुम्हाला वाटते धोड मला करायची फोड, पाण्यात बुडू बुडू चोका लिहून याच्या बरा दिवस काढा घेऊ। काय म्हणतात नशिबात खोड पडलेले हसून करायली गोड। पोट पाटीला लागून गेले तुझं। दहावीला होत तवा काय माझं रूप होत? उग चमचम 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 चमकत होत, पिचली सारखी चमकत होती। राजेसाहेब, 11 कोटी चॅनलचे राजेसाहेब, तुम्हाला माझ्या लग्नाची कथा सांगते। मी ह्याच्या पदरात पडाव का ह्याच्या म्हणले? मी ह्याच्या पदरात पडाव का? मी मराठवाड्याचे हा आंध्राचा जोड्यानं लग्न लागलं। जोडीनं म्हणले? जोड्यानं चिकळी इकडीच पडता बाई, लग्न लागल्यानं लागलं। गुलवून मुलवून गुलवून मुलवून बालाजीला गेलं। काय सांगू मामा,
माझे असं का झाले म्हणसर तुम्ही बाईला मी तर आहे ना तुझ्या सोबत नाही नाही तुमच्यामुळं तर हालत अशी झाली दहावीला होत तेव्हा काय माझं रूप होत आईचा गोंड आहे आलो ग खोबऱ्याच तेल लावून नकर कंगवा मारून असा 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 हात मारले पडत होता केसाला बघूनच बोलून गेलो मी तुला काय सांगू तुम्हाला लग्नाला राजेसाहेब लग्न लागल्या लागल्या बालाजीला नेलं जोड्यानं दर्शन घेतलं जोडीनं का नाही आमच्या मराठवाड्याची तुमची आंध्राची परता वेगळी आहे घेतलं ना घेतलं की बारक्या खोलीमध्ये नेलं मी म्हणले इथं कोणता देव आहे म्हणले बस तुला काय कळाले म्हणजे असं महाराजांनी खुर्चीवर बसविलं मला दाबून धरून तिथं पुजारी लई दांड घाके एवढा हत्यार काढलं घासून आलं काळजाच पाणी 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 झालं माझ्या दोन्ही हातानं डोसक धरलं आणि बिन पाण्याचं भादूर लागलं खळ खळ पाणी डोळ्या वाट डोळाल तेच वंजळी धरून आलं तेच टाळूला पुसून आलं तेव्हापासून ब्युटी पार्लर झाले आमच्या आंध्रा मध्ये परताच आहे की आहे की नाही केस ठेवायचे नाही वेगळीच परता बया सासूला भादर झालं नंदला भादर झालं जाऊला भादर झालं तिकडे आय संसार करीता शिनले बहू दादूले पुनाले गहू घवाचे दिवशी जेवली मावशी मजला वेडे म्हणताव कैसे माझा ऐका बकार भारी नंदा विकल्या चौघी जणी काय नाही काय चौघी नंदा चौघी नंदा विकल्या एकूण टाकल्या संसार करीता दगदगले मनी नंदा विकल्या चौघी जणी माझा ऐकाव कारभारी ऐकाव कारभारी अहो हे कशा पाय असत तुझ्या टेन्शन मुळ माझ्या टेन्शन माळकरी कवा भेटाव तुम्हाला अशी माळकरी अशी देखणी घरामधून बाहेर काढायची कधी माझ्या मालकाची दारू सुटन माझ्या
साहेब दारू पिऊन दारू पिऊन डिल 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 कर आले मालक थोडी तरी आबरू राखाव अव तुमचं महागुण ओलं झालं आज महिन्याचा पगार देण्यावर जातो महिन्याचा पगार दारूवर जातो संसार केला काम क्रोध देशो धड़ी गेला एका जनार्दनी संसार केला काम क्रोध देशो धड़ी गेला मजा एका वकर भरी आता एकलाच निघायचं I'm not afraid.